साइट सेडिमेंटेशन रेट. सो इट इज़ अ टेस्ट डन इन अ पैथोलॉजी लैबोरेटरी. इट इज़ अ वेरी कॉमन टेस्ट मेजरमेंट ऑफ द रेट एट विच एरिथ्रोसाइट सेटल फ्रॉम द प्लाज्मा. इट्स कॉल्ड एज एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट और ESR. द होल ब्लड सैंपल इज टेकन इन EDTA एंटीकॉगुलेंट. इट मेजर्स द रेट ऑफ सेडिमेंटेशन एट द एंड ऑफ 1 hour. Otherwise, we can take the blood in 3.8% trisodium citrate solution. The sample is stable for 2 hours at 25 degree Celsius and 12 hours at 4 degree Celsius. म्हणजेच आपण रूम टेम्परेचरला जर ठेवलं तर 2 तासाच्या आत ही टेस्ट लावणे आवश्यक आहे. सो व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ द ब्लड. ब्लडमध्ये रेड ब्लड सेल्स जनरली 45% असतात आणि प्लाज्मा 55% असतो. इट इज व्हॅरिएबल अँड बफी कोट कम्प्रायजेस ऑफ 1% ज्याच्यामध्ये WBC आणि प्लेटलेट असतात. तर जेव्हा आपण ब्लड सेंट्रीफ्यूज करतो किंवा एका ट्यूबमध्ये उभं व्हर्टिकली ठेवतो तेव्हा हे 3 कंपोनंट सेपरेट होतात. ते आहेत रेड ब्लड सेल्स, प्लाज्मा आणि बफिकोट. सो व्हॉट आर द स्टेजेस इन द सेडिमेंटेशन ऑफ द RBCs और एरिथ्रोसाइट्स. फर्स्ट इज स्टेज ऑफ एग्रीगेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्टेज ऑफ RBC रोलो फॉर्मेशन. सो व्हॉट इज RBC रोलो. RBC एकमेकाला कॉईनसारखे एकावर एक ठेवल्यासारखे चिटकून बसतात. दॅट इज कॉल्ड एज रोलो फॉर्मेशन. सो फर्स्ट स्टेज इज स्टेज ऑफ एग्रीगेशन और रोलो फॉर्मेशन. सेकंड स्टेज इज स्टेज ऑफ सेडिमेंटेशन ज्याच्यामध्ये ह्या RBCs चिटकलेल्या सेडिमेंट होतात म्हणजेच खाली खाली जायला लागतात सेटल व्हायला. थर्ड स्टेज इज स्टेज ऑफ पॅकिंग म्हणजे हे खाली किरणं थांबतं आणि त्या RBCs पॅक होतात त्याला आपण स्टेज ऑफ पॅकिंग म्हणतो. फर्स्ट स्टेज इज जनरली 10 मिनिट्स. स्टेज ऑफ सेडिमेंटेशन टेक्स रफली 40 मिनिट्स अँड स्टेज ऑफ पॅकिंग जनरली टेक्स 10 मिनिट्स. सो टोटल 1 hour. ESR करायला वेगवेगळ्या मेथड आहेत. त्याच्यामध्ये 3 प्रामुख्याने वेस्टरग्रेन मेथड, विंट्रोप्स मेथड आणि ऑटोमेटेड मेथड जे एका मशीनच्या मदतीने केली जाते. सो व्हॉट इज वेस्टरग्रेन मेथड. याच्यामध्ये जी ट्यूब वापरली जाते त्यानुसार या मेथडचं नाव आहे. तर वेस्टरग्रेन ट्यूबची लेंथ 30 सेंटीमीटर आहे आणि डायमीटर 2.5 मिलीमीटर्स आणि त्याच्यावर 0 to 200 mm अशा मार्किंग असतात. याच्या ट्यूबमध्ये आतमधून 3.8% ट्रायसोडियम सायट्रेट हे सोल्युशन असते आणि आपण 1 तासानंतर ही टेस्ट रीड करतो. या प्रकारचे स्टँड आपण हे ट्यूब्स ठेवायला वापरतो. सगळ्यात काळजी घेणं आवश्यक आहे की हे स्टँड एकदम उभे असावे, तिरपे असू नये, कारण त्याच्यामुळे टेस्टच्या रीडिंगमध्ये फरक पडतो. तर कॅपिलरी पद्धतीने हे ब्लड वर जाते जेव्हा आपण ट्यूबमधून ते ब्लड घेतो आणि हळूहळू ते सेडिमेंट होत जाते. एक नवीन मेथड आहे मायक्रो ESR. ही सगळ्यात ॲक्युरेट मेथड मानली जाते. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस. इट इज मोर सेन्सिटिव्ह अँड ॲक्युरेट मेथड. इट इज रेकमेंडेड बाय ICSH. सो व्हॉट आर द प्रिकॉशन्स दॅट शुड बी टेकन. इट शुड बी केप्ट व्हर्टिकल अँड देर शुड बी नो ब्लड क्लॉट प्रेझेंट. सो वी हॅव टू चेक द ब्लड बिफोर वी डू द टेस्ट. टेस्ट करायच्या आधी आपल्या EDTA ट्यूबमध्ये बघितलं पाहिजे की ब्लडचा क्लॉट नाही झालेला आणि रेशो ऑफ अँटीकोॲगुलंट पण एकदम बरोबर पाहिजे. इथे आहे 1:4. सेकंड मेथड आहे विंट्रोप्स मेथड. याच्यामध्ये आपण ट्यूबची लेंथ 10 सेंटीमीटर वापरतो आणि ही EDTA आतमधून कोटेड असते. वेस्टरग्रेन हे सायट्रेटमध्ये असते.
0 to 10 असं त्याच्यावर मार्किंग असतं, 0, 1, 2, 3 असं. आणि ही पण टेस्ट आपण 1 तासानंतर बघतो. या प्रकारचे टेस्ट आपण टेस्ट ट्यूबचे स्टँड आपण विंट्रोब्स मेथडसाठी वापरतो. सो व्हॉट इज ESR? सो दिस इज अ वेस्टरग्रेन ट्यूब. इट इज दिस ट्यूब इज केप्ट ऑन द रॅक. जनरली या रॅकला एक टायमर असतं जे 1 तास झाला की आपोआप त्याचा अलार्म येतो, आणि त्यावेळेसच आपण ही टेस्ट रीड केली पाहिजे. टेस्ट रीड केली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, तर आपण वी हॅव टू चेक ह्या RBC जे मार्किंग आहे वरचं ते किती खाली आलं आहे ते आपण पाहिलं पाहिजे. जसं आपण इथे बघतो आहे की हे इथून 10 मार्किंग आहे, इथे 9 मार्किंग आहे. सो हे 9 जवळ आलेलं आहे, म्हणजे हे 1 रीडिंग या टेस्टची 1 येईल. सो व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस? इट इज सिम्पल मेथड. वी कॅन ऑल्सो गेट PCV अँड बफिकोट. प्रिकॉशन्स, वी हॅव टू अवॉइड द एअर बबल अँड अवॉइड हिमोलाइज सॅम्पल. या दोन्ही गोष्टीमुळे आपलं रीडिंग चुकीचं येऊ शकतं. ऑटोमेटेड ESR या प्रकारे ESRचं एक मशीन असतं, आणि त्याच्यामध्ये आपण सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर 1 तासाने मशीन ते आपल्याला रीडिंग देतं. या प्रकारचे ऑटोमेटेड ESR मशीन्स आहेत. सो व्हॉट आर द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ESR? कोणत्या गोष्टीमुळे ESR वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो? सो फिजिओलॉजिकल फॅक्टर्स सच एज प्लाझ्मा फॅक्टर्स. प्लाझ्मा प्रोटीन जे आहेत, फायब्रिनोजन, ग्लोबुलिन, अल्बुमिन, ठीक आहे, याच्यामुळे ESR वाढू शकतो. नंबर ऑफ सेल्स, पॉलिसायथेमिया म्हणजे इन्क्रीज्ड नंबर ऑफ RBCs इन द ब्लड, तसं असेल तर ESR हा कमी येतो. आणि ॲनिमिया असेल तर ESR हा वाढून येऊ शकतो. एजमध्ये इन्फंट्स जे नवजात आहेत किंवा 1 वर्षाखालील जे बालक आहेत त्यांचा ESR कमी येतो, आणि एल्डरली वृद्ध लोकांचा ESR जनरली वाढलेला असतो. फिमेल्समध्ये पण ESR जास्त येतो, प्रेग्नन्सीमध्ये पण 3 महिन्यानंतर ESR वाढलेला येतो. लॅबोरेटरी फॅक्टर्स सच एज टेम्परेचर, करेक्ट यूज ऑफ अँटीकॉएगुलंट्स, लेंथ ऑफ द ट्यूब अँड इन्क्लिनेशन ऑफ द ट्यूब, ट्यूब सरळ आहे का तिरपी आहे, यामध्ये पण ESR चेंजेस होतात. मुवमेंट ऑर एजिटेशन ऑफ द ट्यूब, ट्यूब जर हल्ली तरी ESR चुकीचा येऊ शकतो. ESR इन्क्रीज व्हॅल्यू इज सीन इन RBC रोलो फॉर्मेशन, इन्क्रीज इम्युनोग्लोबुलिन्स इन द प्लाझ्मा, इन्क्रीज फायब्रिनोजन इन द प्लाझ्मा. डिक्रीज ESR इज सीन इन मायक्रोसायटोसिस. मायक्रोसायटोसिस मीन्स रिड्यूस्ड साईज ऑफ RBCs. सो देर विल बी रिड्यूस्ड MCV ऑर मीन कॉर्पुस्क्युलर व्हॉल्यूम. स्फिरोसायटोसिस म्हणजे RBCचा शेप स्फिअरसारखा होतो, सो दॅट इज कॉल्ड अ स्फिरोसायटोसिस. त्याच्यामध्ये पण ESR डिक्रीज होतो. सिकल सेल ॲनिमियामध्ये पण ESR कमी होतो. सो ESR एलिव्हेटेड म्हणजे वाढलेला ESR आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस, ॲक्यूट अँड क्रॉनिक इन्फेक्शन, ट्युबरक्युलॉसिस, रुमॅटिक फीवर, हिपॅटायटिस याच्यामध्ये दिसतो. त्याचप्रमाणे मायोकॉर्डियल इन्फॅक्शन ऑर हार्ट अटॅक, मल्टिपल मायलोमा आणि वॉल्डरस्टॉन मायक्रोग्लोबुलिनेमिया याच्यामध्ये पण ESR वाढलेला आहे. डिक्रीज ESR. सो आपण केव्हा ESR करतो? इट ग्रेड्स अक्यूट इलनेस सिव्हिअरिटी इन इमर्जन्सी सेटिंग. पीडियाट्रिक पेशंट्स विथ लिम्प ॲबडोमिनल पेन अँड फीमर, रुमॅटॉइड आर्थरायटिस, ऑस्टिओमायलायटिस म्हणजेच बोनचं इन्फेक्शन,
न्यूमोनिया, लंग इन्फेक्शन, पायलोनेफ्राइटिस, किडनीचं इन्फेक्शन, ह्याची आपण तीव्रता ई एस आरने आपण ठरवू शकतो. जास्त ई एस आर असेल तर हे जे सर्व आजार आहेत ते जास्त तीव्र आहेत किंवा सिव्हिअर आहेत असं आपण ठरवू शकतो. त्याचप्रमाणे डायग्नोसिससाठी म्हणजे रोगाचं निदान करायला पण आपण ई एस आर वापरू शकतो. जरी ई एस आर नॉन स्पेसिफिक टेस्ट आहे म्हणजे ती बऱ्याच आजारात वाढून येते, पण रुमॅटिक कंडिशनमध्ये ती वाढलेली असते. पॉलिमायल्जिया रुमॅटिका, टेम्पोरल आर्टेरायटिस म्हणजे टेम्पोरल आर्टरीचं इन्फ्लेमेशन, मल्टिपल मायलोमा, याच्यामध्ये ई एस आर बऱ्याचदा वाढलेला येतो आणि या रोगांचं निदान करायला मदत होते. इंडेक्स द प्रोग्रेस ऑफ द डिसीज, ट्युबरक्युलॉसिस और रुमॅटॉइड आर्थरायटिस. जर ट्युबरक्युलॉसिस किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये जर ई एस आर नॉर्मलकडे जात असेल तर याचा अर्थ तो रोगही बरा होत आहे. तर प्रोग्रेशन किंवा प्रोग्नॉसिस ऑफ द डिसीजसाठी पण आपण ई एस आर वापरतो. स्टेजिंग ऑफ कंडिशन, रुमॅटिक कंडिशन्स विथ वॅक्सिंग अँड वेनिंग कोर्स अँड रुमॅटॉइड आर्थरायटिस, म्हणजे डिसीज जर वाढला तर ई एस आर वाढतो आणि डिसीज बरा होत असेल तर ई एस आर नॉर्मल होतो. त्याचप्रमाणे रिस्पॉन्स टू ट्रीटमेंट, पेशंटला ट्रीटमेंट जर आपण बरोबर देत असू तरीसुद्धा ई एस आर हा नॉर्मलाइज व्हायला लागतो. सो व्हॉट आर द नॉर्मल व्हॅल्यूज? मेल्समध्ये 0 to 15 mm ॲट द एंड ऑफ 1 आवर, फिमेल्समध्ये 0 to 20 mm ॲट द एंड ऑफ 1 आवर. एल्डरलीमध्ये म्हणजे मोर दॅन 50 इयर्समध्ये जास्त त्याची रेंज आहे. मेल्समध्ये 0 to 20 mm ॲट द एंड ऑफ 1 आवर, फिमेल्समध्ये 0 to 30, चिल्ड्रन अप टू 10 mm आणि न्यूबॉर्न 0 to 2 mm ॲट द एंड ऑफ 1 आवर. सो टू समराइज, व्हॉट इज ई एस आर टेस्ट? इट्स अ मार्कर ऑफ इन्फ्लेमेशन लाईक ऑटोइम्युन डिसीजेस लाईक एस एल ई, सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस और रुमॅटॉइड आर्थरायटिस विच कॉजेस इन्फ्लेमेशन. इट इज अ नॉन स्पेसिफिक टेस्ट. या ई एस आर हा अनेक आजारांमध्ये वाढलेला असतो, ठराविक आजारामध्येच वाढेल असं नाही. नॉट यूज फॉर स्क्रीनिंग पर्पजेस, लो सेन्सिटिव्हिटी अँड बिकॉज इट हॅज लो सेन्सिटिव्हिटी अँड स्पेसिफिसिटी. इट इज अन इनएक्सपेन्सिव्ह टेस्ट, म्हणजे ह्या टेस्टचा खर्च फार येत नाही, पण आपण हे ठराविक रोगासाठी वापरत नाही कारण हे अनेक रोगांमध्ये ई एस आर वाढलेला असतो. ऑटोइम्युन डिसीजेस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, क्रॉनिक किडनी डिसीजेस, सो टू डायग्नोज दिस वी कॅन यूज ई एस आर. टू ग्रेड द सिव्हिअरिटी ऑफ द डिसीज, माइल्ड, मॉडरेट और सिव्हिअर. मॉनिटरिंग रिस्पॉन्स टू थेरपी, इन्फ्लेमेटरी डिसीज सच एज टेम्पोरल आर्थरायटिस, पॉलीमायल्जिया रुमॅटिका अँड रुमॅटॉइड आर्थरायटिस. थँक्यू.